कोथरूड मध्ये एकाचा खून, प्रेम प्रकरणातून खून केल्याचा संशय। कोथरूड मधील डहाणूकर कॉलनी लक्ष्मीनगर भागात काल सोमवार रात्री 9 सुमारास एका तरुणावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेम प्रकरणातून सदरील घटना घडली असल्याचे सूत्रांनी सांगितले असून संशयित दोन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे। सिद्धप्पा कलवंडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून सिद्धप्पा हा लक्ष्मीनगर येथील त्याच्या घराबाहेर असलेल्या मंदिराजवळ बसला असताना राहुल सरकार व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने सिद्धप्पावर वार केले। यामध्ये तो गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। दरम्यान सिद्धप्पा हा मुलींची छेडछाड करत होता, त्यावरून 3 ते 4 जणांनी त्याचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून दोघांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू झाल्याचे समजते। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच शहराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कारणावरून खुनाचे प्रकार घडत आहेत। त्यामध्ये हडपसर दत्तवाडी वारजे सिंहगड रस्ता परिसरात हे गुन्हे घडले आहेत।